कारडतेस दादा भग बालक त्या घरात पडलेत घामान स्वेदान वरुता तिकाया यत भ्रतारे वचत जायते माझ्या मालकाचं अंग स्वेद म्हणजे घामान चिंब झाले रे देवा यज्ञातल्या सर्व कामाचं नियोजन झालं रे प्रभू पण पात्र उचलायचं राहिले स्वतःच्या पितांबरानं द्रौपदीचे डोळे पुसले ताई हा पाठी राखा भाऊजीच्या पाठीमागे त्या बहिणीला कशाची चिंता आहे काय काळजी करू नकोस लागलीस तोंड फिरवलं दादा पाटील रूप बदललं भगवान महाराज रूप बदललं साधं रूप घेतलं धोत्राच्या आचागोच्या खोसल्या सगळी पात्र उचलली बसली दुसरी पंगत हरी गजर सुरू झाला गजर सुरू झाला त्यावेळेला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हा श्लोक नव्हता उच्चतोणति पात्रे मखेस्तु जायम शुधा निवारणायाम तृष्णाधिजायम रसनाय प्रगल्भेशो पुनितोषि पाकम यतपारणे रजयो नाम सुतृप्तेषु जायाम नमः पार्वती पते हर 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 महादेव असे श्लोक म्हणायचे त्यावेळेला तो श्लोक झाला धर्माने अंग टाकलेलं उठले विचारलं द्रौपदी एका पंक्तीला जेवणाचा डबल श्लोक का होतोय मालक ऐका ऐका पंगत दुसरी बसली मालक दुसरी बसली पंगत दुसरी बसली धर्मानं विचारलं द्रौपदी वेडी आहेस की काय ग पहिल्या पंक्तीची पात्र उचलली नाही याच्याकरता माझं अंग घामानं चिंब झालंय आणि तू दुसरी पंगत बसली म्हणतेस मालक मी जीवनात एकही गोष्ट खोटी बोलली नाही केल्या चुका तीन पण त्या खोटं बोलण्याच्या चुका नाहीत त्याच्यातली एक चूक आहे दुर्योधनाला हसली अजून दोन चुका आहेत पण तुमच्याशी झळ लागेल अशी कुठलीही चूक केली नाही मालक एकदा बघता आज्ञा नाही देत आज्ञा नाही देत आदेश नाही करत तुमचंच कर्तव्य म्हणून दुसऱ्या पंक्तीत बसलेल्या लोकांना हात जोडून येता का धर्म गेले सगळ्यांना गंध लावला हात जोडले आणि पहिल्या पंक्तीतली माणसं विडे घेत होती विडे जेवल्याच्या नंतर विडे घेत होती धर्माला आता घाम नव्हता आला ना अप्पा बाबा घाम नाही आला धर्माचा आता अंतकरण रडत होत आणि रडत रडत धर्माने विचारलं द्रौपदी हे द्रौपदी जे पात्र उचलण्याची पंचायत याच्याकरता घाम येत होता आज आनंदाचे अश्रू डोळ्यातून येतात पात्र कोण उचलले त्यावेळेला द्रौपदीचा उमाळा दाटून आला आणि पाटाव टेकलेल्या प्रतिमेकडे पाहिलं तो उचिष्टे काढी धर्माघ स्वभाव
ताकत आहे राजो, उष्ट काढलं देवानी उष्ट का, एक पुरावा आहे मागचा, पण मी पुढे सरकतोय, ऐकिलं असं ग्रहित धरा. पात्र उचलण्यात फार मोठं पुण्य आहे, म्हणून सज्जनांनो तुम्हाला सांगतो पंक्तीतले पात्र उचली जा. कारण पुराणाचा असा एक दिलासा आहे की सर्वात मोठं दान कोणतं श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. पैसे दान करत असताना एखाद्या वेळेस पाप करू शकते. द्रव्य पात्र विचारण, द्रव्य पात्र पात धर्म पंथ काही विचार करायचा नाही. भुकेल्याशी द्यावे अन्न, भुकेल्याशी द्यावे अन्न, शपथ पुरावे. सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असो, भूत या शब्दाचा अर्थ जीव सृष्टी. तुम्हाला एक माहित आहे, एक दिव्य तेजस्वी साधू धर्मानुरागे तिथे तुरागे यद्धर्म शीलो ति पुण्य शीलो यज्जायती शीले उदरोन पोक्षहा. या सत्यवर आरूढ असताना आपल्या पोटाची खळगी भरित होता तो, त्या व्यक्तीनं स्वाभिमान कधी चुलीत घातलेला नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होत कपोत्कल्पित. धान्य यचले चौधरी बाबा, खळ्यावरचे धान्य यचलं मात्र म्हणतेत त्याला. भाकरी केल्या तीन, देवाला ठेवलेली भाकरी गाईला दिली. एक भाकरी गंगेला समर्पित केली, सदाव्रत नावाचा विधी म्हणतात त्याला. आणि एक स्वतः करता भाकरी ठेवली. कुत्री जन्मली होती फासाखाली, जन्मलेली कुत्री पिलाला दूध देण्यासाठी पोटात काहीतरी पाहिजे म्हणून भाकरी दारात दारात जेवत बसलेल्या साधूकडे वरांड्यापाशी तुळशीपाशी त्या भाकरीच्या अपेक्षेनं कुत्री आली. आणि साधून विचार केला, पिलाला जन्म दिलाय, कशाचं दूध करीन पिलांना, म्हणून ताटातली भाकरी कुत्रीला फेकली. आणि त्या कुत्रीनं भाकरी तोंडात धरली. आणि कुत्री तिकून आणि इकून दान करणारा साधू आणि मधातून मुंगस गेलं, अर्धांग सोन्याचं झालं. नकुले न भया हे मंच कांती, कपतय कल्पितान उदकोर शांती, तत्राति जायम सुनिचैवती नाम भोक्तवे न जायम मखेशु शुद्धि. वाचिता जरा मागचं कधी कधी. भांगऱ्याचं काय वाचिता तुम्ही? इतिहास चांगल्यांचे वाचा. विटेवरचा मालक आपल्याला वाचील. जे सकाळी पाणी नेत नाही त्याचं कशाला वाचित, आणि कशाला त्याचं हिचकिता. आपला संसार हिचकून जाईन. भंगिऱ्याचं हिचकी जाऊ नका, चांगल्यांचं हिचका. अन्नदानाची ताकद आहे. पैसे दान दिल्यावर कधी कधी पाप लागू शकते. कारण सोंग कोणी घ्यालंय, सोंग कोणी घ्यालंय, महाराजाच सोंग घेऊन एक आला आणि एका माणसानं त्याला 100 रुपये दिले. त्यानं 77-78 रुपयाचं एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं पाणी पिलं. मला नाव नाही सांगता येईल त्या पाण्याचं. 100 रुपये श्रद्धेनं एका माणसानं दिले आणि 77-78 रुपयाचं विशिष्ट प्रकारचं पाणी त्यानं पिलं आणि घरी जाऊन लेकरा बाळांना मारलं. ते पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडलं. म्हणून द्रव्य
पात्र विचारून द्रव्य कोणाला नाही द्यायचं, सत्पात्र गेलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, मला असं वाटतंय संप्रदायातल्या लोकांनी काटेकोरपणाने एक जपलं पाहिजे. आपण वारीत जातो, शेजाऱ्या पाजाऱ्याची जी रस्त्यावरची जी खेड्याची अशी गावं आहेत का रस्त्याच्या कडेला पालखी मार्गावर, खेड्यापाड्यातल्या मावल्या चार दोन बाजरीच्या भाकरी, चार दोन चपात्या, एखादी पुरणाचीच पोळी, काही मुद्दाम होऊन वारकऱ्याला आडवं घेतात. घ्यान महाराज, घ्यान 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 घ्यान, इतक्या श्रद्धेनं. एक दिंडी चालली होती, मी तिथं हजर होतो. बाई डोक्यावर गवताचा भारा होता, तिच्याकडे दोन म्हशी होत्या. आणि दिंडी जाता जाता गवताचा भारा वट्यावर टेकला, पिशवीतले 5 रुपयाचा ठोकळा काढा, गवत कापल्याने हिरवेजर हात झालेले होते, पदर घेतला डोक्यावर आणि त्या पिशवीतले 5 रुपये त्या पालखीत टाकले, हात जोडले. देवा कामामुळे येऊ शकत नाही रे देवा, पण माझ्या लेकराला आशीर्वाद दे. इतक्या श्रद्धेनं दातृत्व करणारा देश आहे. मला असं वाटतं इतक्या श्रद्धेनं जर आम्हाला कोणी पैसे देत असतील तर आम्ही त्याचे घुटके खाल्ले नाही पाहिजे. खालून संसार पेटन खालून आम्ही बिड्या नाही वाढायला पाहिजे, आम्ही तंबाखू नाही खाल पाहिजे. निदान आमच्या 3 लोकांना पकवाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं. तुम्ही काम टाळ्या वाजिल्या आणि तुम्ही इशीच खा, है का नाही? आमच्यावर घेतल्यावर मोठी खसखस पिकती तुमची. हा तुम्ही कशाकरता सप्ते करायला लागले? महाराज श्रीमंत करण्यासाठी, पकवादे श्रीमंत करण्यासाठी, गायक श्रीमंत करण्यासाठी. आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे असेच, इकडून वारे तिकडे, तिकडून वारे इकडे. महाराज तुमच्या गावातल्या 100 पोरांनी तंबाखू सोडायला पाहिजे. मी बोटा सगट पाया पडेल त्यांच्या. इथं बसलेल्या 200 बायकांनी नस सोडा, तंबाखू सोडा. मी त्या दिवशी वरुडीत पण सांगितलं होतं तंबाखू सोडायला पाहिजे. आणि जी सासू तंबाखू सोडितच नाही का, सात्वित पोरग जाऊस तर पोराच्या माईनं सासूचं तोंड त्याच्या गालाला लागू द्यायचं नाही, कारण ते पोरग विषारी होईल. आजीचं तोंड त्याच्या गालाला लागू द्यायचं नाही. आमची 90,000ची मसड बिमार पडली तंबाखू खाणार बाई कोट्यात गेली म्हणून, मसड बिमार पडली, इकली म्या कासच जाळली तिनं, दुधा झालं नाही. 90,000 घेतली होती मसड म्या. डॉक्टरनं सगळे पर्याय केले, मसड दुरुस्त झाली नाही. मी म्हणलं साहेब झाला असेल काय, म्हणले तंबाखू खाणार बाई. मी म्हणलं आमची इथे एक बाई रातच्या तंबाखू खाती आणि पहाटे थुकती, काय तोंडी शरी असेल. आणि तीच शेण आणायला गेलती, तिच्या वासान मसड बिमार पडली. मसड मसड तर तान लेकरू किती बिमार पडेल याचा विचार करा. आजीला जराशी तरी वाटाव, काय म्हणालो मी, आजीला जराशी तरी वाटावा. तंबाखू खाऊन त्या चिमुकल्या लेकराच्या गालाला तोंड नाही लावा म्हणून आजीनं आजच्या सप्त्यात उद्यापासून तंबाखू खाणं बंद करावा. आणि त्या तंबाखूच्या वाचलेल्या पैशावर पोराला पेन्सिल द्यावा, पोराला पॅड घेऊन द्यावा, पोराला दप्तर घेऊन द्यावा, पोराला टिफिनचा डब्बा घेऊन द्यावा.